वाशिम शहरातील बहुप्रतीक्षित असलेल्या वाशिम पुसद महामार्गावरील रेल्वे उड्डाणपुलाचा आज ई लोकार्पण सोहळा सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री अशोक चव्हाण आणि गृहराज्यमंत्री तथा वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. उड्डाणपुलाच्या या ई लोकार्पण सोहळ्याला जिल्ह्याच्या खासदार भावना गवळी, बुलडाणा खासदार प्रतापराव जाधव, आमदार अमित झनक, शिक्षक आमदार अॅडव्होकेट किरण सरनाईक, वाशिम जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस, जिल्हा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकारी आणि जिल्हावासियांची उपस्थिती होती. श्रेयवादाच्या गचाट्यात सापडलेल्या या पुलाच्या लोकार्पण सोहळ्यापूर्वी काहीसे तणावाचे वातावरण पुसत नाका परिसरात पाहावयास मिळाले. भाजपा कार्यकर्त्यांनी पुलाच्या पायथ्याशी धरणे आंदोलन छेडून प्रचंड घोषणाबाजी यावेळी केली. शिवसेना व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी एकापाठोपाठ एक उड्डाणपुलावर आतिषबाजी करून जल्लोष साजरा केला. दरम्यान राज्यमार्ग आणि केंद्रीय मार्ग निधीतून तब्बल 18.36 कोटी रुपये खर्च करून निर्माण झालेल्या या उड्डाणपुलामुळे वाशिमकर जनते रहदारीमध्ये अडकलेला श्वास मात्र एकाचा मुक्त झालाय. पात्रा वत्स गुलमला ह्यू. आपली संस्कृती आपला वसा.